आमई गाव कन्हैयालाल महाराजांच्या मंदिरासाठी नावाजलेले आहे। नावात जरी कन्हैया असले तरी हे कृष्णाचे मंदिर नाही। महाराज असा जरी शब्द असला तरी हे कोणी महाराज देखील नाही। इथे निद्रावस्थेतील विष्णूची पुरातन मूर्ती आहे। या मूर्तीच्या बेंबीतून पाणी वाहत असते असे मानले जाते। काही जण सांगतात हा विशिष्ट प्रकारचा खडका आहे, हवेतील आर्द्रता शोषून पाणी बाहेर येत असावे। त्याबद्दल परिसरात अनेक गमती जमती ऐकायला मिळतात। कान्हादेश मधील आमळी या मूर्तीची छोटीशी आख्यायिका मंदिरात लावलेली आहे। त्यानुसार सौराष्ट्रातील डाकोर येथील एका हरिभक्तावर प्रसन्न होऊन हरीची मूर्ती स्वतःहून डाकोर येथे प्रकट झाली। त्यानंतर अनेक वर्षांनी मुल्हेरच्या राजांना श्रीहरीने स्वप्नात येऊन मूर्ती डाकोर येथून कुठेही खालीन ठेवता आणायला सांगितले। त्यांनी डाकोर येथे जाऊन एका तळ्यातून ती मूर्ती काढली आणि डोंगरदयांच्या मार्गाने आमळी गावात विश्रांतीसाठी थांबले। मूर्तीची पालखी जमिनीला लागू नये म्हणून झाडाला बांधून ठेवण्यात आली होती, पण विश्रांती झाल्यावर पाहतात तर मूर्ती जमिनीला टेकली होती। घोडे हत्ती लावूनही मूर्ती जागची हल्ली नाही। हरीची इच्छा म्हणून मूर्ती तिथेच ठेवून ते निघून गेले। अनेक वर्षांनी तिच्यावर मुंग्यांचे वारुळ आणि टेकडीसारखा भाग तयार झाला। एका दुष्काळात पावबा नावाचे हरिभक्त डांग येथे जात असताना त्यांना आमळी परिसरात पाण्याचा सुगावा लागला। ते तिथेच थांबले। त्यांच्याही स्वप्नात मूर्तीविषयी दृष्टांत झाला। त्यांनी टेकडी खालून मूर्ती काढली। समोरच्या धनसरा डोंगरावरून जो दगड काढशील त्याच्या खाली मंदिरासाठी पसे मिळतील असाही दृष्टांत त्यांना झाला। त्यातून हे मंदिर साकारले अशी आख्यायिका आहे। 1614 साली हे मंदिर बांधून पूर्ण झाले। मूर्ती त्याआधी कित्येक वर्षांपासून आहे। भक्त का मला भक्ती पहिले करावी लागते।
भावाचा काही समाधी वगैरे आहे ना कुठे आणि मग त्या डोंगरातून पैसे निघायचे त्याला सांगितलं होतं इथे तिथे तर ते पैसे आपाप निघले मजूर लागते पैसा त्यांच्याकडे पैसे निघायचे पण ते तेवढ्या मजुरी पुरतात एवढं जास्त कमी बी नाही एकदम एवढं लागेल तेवढंच वा असं